नमस्कार. हॅलो सह्याद्री. या कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, मनुष्य जन्मापासून काहीतरी नवीन शिकण्यास नेहमीच उत्सुक असतो. आपले आई वडील, शिक्षक याचबरोबरीने पुस्तकं अथवा ग्रंथ हे आपले दुसरे गुरु असतात. पुस्तकामुळे आपल्या बुद्धीचा, आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होतच असतो. आपण नेहमी असं ऐकतो की वाचाल तर वाचाल, किंवा चांगली पुस्तकं आणि चांगली माणसं यांना वाचायला थोडा वेळ लागतो, किंवा पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही आहे. हे आपण नेहमी ऐकतो, बघत आलो आहे. आत्ताच्या या डिजिटलच्या युगामध्ये वाचनालयापर्यंत जायला आपल्याला वेळ नसतो, पण मग तेच वाचनालय जर आपल्या दारी आलं तर, आपल्यापर्यंत सहज उपलब्ध झालं तर कसं, हे आपण नक्कीच जाणून घेणार आहोत. पण ते जाणून घेण्यापूर्वी आजच्या कार्यक्रमामधली पहिली एव्ही बघूया. मंडळी, आता जे आपण बघितलं की ही पुस्तकं, हा माणूस, या व्यक्ती, ही बक्षिसं आणि ह्या काही पेट्या, पण हा प्रवास नक्की काय आहे, हा सगळा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे ग्रंथ तुमच्या दारी. ग्रंथ तुमच्या दारी. आणि या महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारण्यासाठी खरं तर आज आपण अशाच तज्ज्ञ व्यक्तीला इथे आमंत्रित केलेलं आहे. आपल्याबरोबर आहेत श्री विनायक रानडे. नमस्कार विनायक जी. नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. खरं तर आता ह्या एव्हीच्या निमित्ताने त्यांची ओळख तर आपण बघितलीच आहे, त्यांची कुठपर्यंत आणि काय काय त्यांचा प्रवास आहे सगळा जाणून घ्यायचा आहे. पण अगदी थोडक्यात ओळख करून देते. श्री विनायक रानडे जगभरातील मराठी साहित्य वाचकांपर्यंत पोहोचवावं म्हणून कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांची ग्रंथ तुमच्या दारी ही वाचकप्रिय योजना 13 वर्षापासून ते सातत्याने राबवत आहेत. 2,50,00,000 रुपयांची ग्रंथसंपदा वाचकांसाठी त्यांनी उपलब्ध केलेली आहे. त्याचबरोबरीने भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा त्यांचा हा खूप मोठा प्रवास आहे. ग्रंथ तुमच्या दारी ही संकल्पना नक्की काय आहे, आणि आपण पुस्तकांपर्यंत पोहोचत नाही तर पुस्तकांना आपल्यापर्यंत पोहोचवावं ही अभिनव कल्पना त्यांनी कशी राबवली, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूया. अतिशय छान आणि जिव्हाळ्याचा असा विषय आहे की ग्रंथ तुमच्या दारी. आणि आपल्याबरोबर आहेत श्री विनायक रानडे. विनायक सर, कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. खरंच खूप छान वाटतं की आज एका असं म्हणतात ना की पुस्तके हे आपले मित्र असतात, आणि हे जे मित्र आहेत ते मित्र आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करता. तुमचा हा सगळा प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे. कसं खरं तर आजच्या फेसबुक आणि इंटरनेटच्या जगामध्ये पुन्हा एकदा ही वाचन संस्कृती रुजावी आणि वाढावी म्हणून तुम्ही खूप प्रयत्न करत आहात, आणि त्यातूनच ग्रंथ तुमच्या दारी ही संकल्पना तुम्ही राबवली. या सगळ्यांविषयी जाणून घ्यायचं आहे. पण मघाशी गप्पा मारताना एक मला कळलं की एक अशी कालाटणी देणारा प्रसंग घडला आणि अपघातातून तुम्ही इकडे आलात. तर सुरुवातीला तो अपघात नक्की काय होता, की ज्याची एवढी सुंदर सुरुवात झाली ते आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल.
सर्वप्रथम तर मला मी आपल्या लोकांचा आभार मानतो, कारण मराठी माणसाच्या मागे सह्याद्री उभं राहिलं तर काय होतं याची प्रचिती मला अनेकदा आली. सह्याद्री वाहिनीवरनं बऱ्याच वेळा मला काहीतरी सादर करायला मिळालं आणि मला या वाहिनीचं कौतुक असं करता वाटतं की व्यवसाय सोडून समाजाप्रती चांगलं काम करणाऱ्या वाहिन्या ही जी ओळख सह्याद्रीची आहे म्हणून म्हटलं ना की माझ्या मागे सह्याद्री उभं आहे. काय म्हणजे योजनेच्या अपघात हा बऱ्याच जणांना असं वाटतं की अपघात होतो म्हणजे खूप काहीतरी नुकसान होतं, पण त्याला एक नवीन संधी मिळते असं आपण जर बघितलं तर तसं ह्या बाबतीत झालं. ग्रंथ तुमच्या दारी हा काही कल्पना ही काही अचानक निर्माण नाही झाली. एक साधं कुटुंब जे असतं त्याप्रमाणे आमचं पण माझं आयुष्य सगळं सुरू होतं. व्यवसाय प्रिंटिंगचा होता, अनेक लोकांशी संबंध आला आणि या व्यवसायाच्या निमित्ताने कुसुमाग्रज, शांता शेळके अशा दिग्गजांचं आमच्या ऑफिसला येणं जाणं झालं आणि ह्या सगळ्या छान चाललेल्या कामामध्ये 2004 एक भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये मला 1.5 वर्ष साधारणतः बिछाण्यावर काढायला लागलं आणि त्या बिछाण्यावर काढल्यावर एक गोष्ट लक्षात आली की आज विज्ञानाने जी प्रगती केली आहे त्याच्यामुळे माणूस माणसाशी किती लांब असलं तरी बोलू शकतो, पण आता स्वतःशी बोलायला त्याला वेळ नाही जरी स्वतःजवळ असलो तरी. हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि तेव्हा माणसं काय किती स्मार्ट होती मला माहीत नाही, पण फोन स्मार्ट असं काही माझ्या हातात नव्हतं. ही मी 2004 घटना सांगतो आहे आणि तेव्हा छत बघायला मिळालं आणि स्वतःशी बोलायला खूप वेळ मिळाला, कारण तेव्हा दुसरं काहीच माध्यम नव्हतं माझ्यासमोर. आणि मग तेव्हा काही गोष्टी जाणवल्या, त्यातली पहिली गोष्ट अशी जाणवली की माझ्यामुळे काही होतं हे नक्की नाही, मी असलो काय नसलो काय हे जग चालत राहतं आणि मला लोकांकडनं घराकडनं खूप अपेक्षा आहेत, पण आपण कोणाच्या काही कोणासाठी काही करू शकतो का? आणि जर मी जगलो वाचलो तर ते जर आशीर्वादाने असेल तर हे आशीर्वाद समाजाचे जे आहेत ते परत करायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी समाजसेवा न होता ग्रंथसेवा व्हावी ही संकल्पना कुसुमाग्रजांच्या सान्निध्यातनं आली. आणि मग ह्या अपघातामुळे जे सुरू झालं त्याच्याकरता तर आज आपण इथे येऊ शकलो, ज्याला म्हणतो आपण ग्रंथ तुमच्या दारी, हा एक छोटा त्याचा मागे भाग होता. अगदी खरं, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की अपघात सगळेच अपघात वाईट नसतात, तर विनायक सरांच्या अपघातातून हे खूप चांगली गोष्ट घडली आणि समाजाप्रती आपला एक काहीतरी वाटा आहे आणि त्यातून ही ग्रंथ तुमच्या दारी म्हणजे जी कुसुमाग्रजांची ही जी संकल्पना तुम्ही पुढे राबवत आहात, प्रतिष्ठानची संकल्पना पुढे राबवतात. जसं तुम्ही आता सांगितलं की खूप वेगवेगळ्या साहित्यिकांशी तुमचा संबंध आला, तर तो अनुभव जाणून घ्यायला आवडेल की कसं म्हणजे काय होतं ते, तो अनुभव काय होता आणि तुम्हाला स्वतःला कोणते साहित्यिक आवडतात? नाही म्हणजे मला असं वाटतं की सुरुवात जी वाचनाची माझी आहे त्याचं माध्यम होतं की शाळेमध्ये जर एखादे शिक्षक नसले तर तेव्हा आमच्याकडे एक पुस्तकांची पेटी आणून द्यायची आणि मग त्या तो तास ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यातनं वाचा. मी जिथे राहायचो तिथे एक माझा मित्र होता, त्या काळी माहिती असेल तर चांदोबा आहे, पॅन्थम आहे, चाचा चौधरी असे छान छान कॉमिक्स असायचे, पण विकत घेऊन वाचणं असं सामान्य कुटुंबांकडे नसायचं, पण त्याच्या मित्राघरी ते मला बघायला मिळायचं. आणि तिथून माझ्या मनात एक कल्पना आली की एका सुट्टीत मी त्याला म्हटलं तुझे सगळी पुस्तकं मला दे, मी याला छान पुठ्ठ्याचं कवर बिवर घालतो आणि ते मी मुलांना वाचायला देतो, त्याचे काय मी 2-5 पैसे घेईल, तर त्याच्यामधनं आता हे जे बाइंडिंग वगैरे केलं आहे त्याचे पैसे माझे निघून जातील आणि मलाही पुस्तकं वाचायला मिळतील. आणि लायब्ररीचा माझा पहिला संबंध किंवा पेटीचा आणि माझा पहिला संबंध हा शाळेमुळे आला आणि मग ते कल्पना कुठेतरी डोक्यात होतीच. मुद्रण व्यवसायामुळे कुसुमाग्रजांच्या सान्निध्यात आलो, शांता शेळके माझ्याकडे येऊन जायच्या, अनेक त्या काळी कॅप्टन राजालिंबा यांची पुस्तकं केली, पण ती पुस्तकं करताना मला असं वाटलं की पुस्तकांच्या पलीकडे माणूस वाचायला पाहिजे असं कुसुमाग्रजांना अभिप्रेत होतं, कारण कुसुमाग्रज नाटककार म्हणून सगळ्यांना परिचित आहेत, कवी म्हणून सगळ्यांना परिचित आहेत, साहित्यिक म्हणून परिचित आहेत, पण त्याच्यापेक्षा जास्त लोकांच्या मनात ते आज रुजलेत, कारण त्यांना माणूस पण खूप त्यांचं चांगलं होतं आणि माणसाला माणूस पण देणं. कुसुमाग्रज प्रतिष्ठाननी कुसुमाग्रज जेव्हा होते त्या काळामध्ये आदिवासी भागामध्ये साखळी वाचनालय केलं होतं, म्हणजे पिशव्यांमधनं पुस्तकं पाठवायची, तसं वाचकापर्यंत पुस्तक नेणं ही कल्पना सयाजीराव गायकवाडांनी किंवा म्हणजे तिकडे अनेक लोकांनी अशा पद्धतीने पुस्तकं नेण्याचं काम, मग त्याला पेटीचं स्वरूप देणं वगैरे हा नंतरचा भाग झाला, पण वाचकापर्यंत पुस्तक नेण्याची कल्पना ही काही सर्वप्रथम आली नाही, ती तेव्हापासून मनामध्ये होतीच, पण मी म्हटलं तसं हा अपघात त्याला कारणीभूत झाला.
अपघातामधून चांगलं घडू शकतं, कारण आत्तापर्यंत आपण जे केलं ते जर शून्यात आलं तर आपल्यापुढे बराच नवीन नवीन काही करण्याची उर्मी येते. आणि मला असं वाटतं की कुठली तरी गोष्ट गेली की त्याचं नक्की मूल्य काय होतं ते पण जाणवायला लागतं की आपल्याकडे काय होतं. मग हे जर परत जाणार असेल तर त्याच्या आधी आपण काय त्याचा सदुपयोग करायला पाहिजे. आत्ता अगदी सगळ्यांना अजूनही ज्वलंत विषय जो आहे करोना, त्या काळात सगळ्यांना जाणवलं की आपल्याला किती वस्त्रांची गरज आहे, किती अन्नाची गरज आहे, किती पैशाची गरज आहे. मग आपण हा सगळा जो पळापळीचा जो खेळ चालवला आहे मुलांसहित घरच्यांसहित, मुलं मार्कांसाठी पळत आहेत, घरचे पैशांसाठी पळत आहेत, मग माणसासाठी कोण पळणार? आणि मग माणूस जेव्हा अडचणीत येतो तेव्हा त्याला वाटतं की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि त्यांनी आज मला मदत करायला पाहिजे, जे मला त्या काळात वाटायचं. पण त्या बांधवांपैकी मी एक झालो तर काय फरक पडतो? मला हे नक्की माहिती आहे की एकटा माणूस सगळं नाही करू शकत, पण त्यातलं एक अंग घ्यावं आणि ते वाचनाचं घ्यावं हे संस्कार मात्र कुसुमाग्रजांच्या सहवासात लाभले. पुढे या काळात अनेक साहित्यिक भेटले. म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की एक अंग घ्यावं आणि ते वाचनाचं घ्यावं, हीच खूप खूप सुंदर, म्हणजे आपण म्हणू शकतो की एक व्याख्या आहे किंवा विचार आहे आणि तो विचार मनामनात रुजवण्याचं काम तुम्ही करत आहात. ही चर्चा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची, पण आधी एक फोन घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलत आहे जळगाववरून. नमस्कार रवींद्रजी, बोला. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर जळगावहून बोलतोय. नमस्कार विनय कवांडे सर, नमस्कार आपल्याला. नमस्कार. खर तर कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अनेक शैक्षणिक सामाजिक उपक्रम नाशिकला अनेक वर्ष होते, त्यामुळे माझा परिचय तेव्हापासून आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथ तुमच्या दारी या उपक्रमाबद्दल मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि विनायकजी तुमचा मित्र म्हणून देखील मला अभिमान आहे. माझे दोन प्रश्न आहेत विनायकजी आपल्याला. बोला ना. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की ग्रंथ तुमच्या दारी हा जो उपक्रम भारतातच नव्हे तर परदेशात देखील आपण राबवत आहात, तर परदेशातील मराठी माणसाचा प्रतिसाद आणि अनुभव मला ऐकायला आवडेल. आणि दुसरा प्रश्न आणखी एक असा आहे की हे कार्य करताना तुम्हाला कामाचं समाधान आणि आनंद कसा मिळतो हे ऐकायला आवडेल. धन्यवाद. नक्की धन्यवाद रवींद्रजी. खरं तर हा जो प्रवास आहे हा भारतातच, म्हणजे भारतातच नाही तर भारताच्या बाहेरही वाढलेला आहे आणि हा सगळा प्रवास आपल्याला जाणून घ्यायचा आहे. पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची, बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ग्रंथ तुमच्या दारीचे संस्थापक श्री विनायक रानडे यांच्याशी आपण गप्पा मारत आहोत. हा सगळा पुस्तकांचा प्रवास, त्यांचा प्रवास आपल्याला जाणून घ्यायचा आहे. पण सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी जसं कुडाळकरांनी प्रश्न विचारला होता की कामाचं समाधान, त्याविषयी काय सांगाल नक्कीच? सर्वप्रथम तर रवींद्र कुडाळकरजी, तुम्ही मला दिलेल्या शुभेच्छा आशीर्वाद हेच खरं जास्त चांगलं पाठबळ आहे. मला नेहमी असं वाटतं की बँकेचं पासबुकापेक्षा हे चिरंतर टिकतं आणि राहतं, त्यामुळे त्याच्याबद्दल तुमचं खूप आभार. आणि तुम्ही एक खूप छान प्रश्न विचारला, फक्त तो शब्दबद्ध कसा करायचा आहे ते मला माहीत नाही, कारण असं आहे की अनेक कवी आहेत, अनेक लेखक आहेत, ते ह्या भावनेला मूर्त स्वरूप देऊ शकतात. पण सामान्यपणे जर तुम्ही विचाराल की तुला कसा आनंद वाटतो, तर घरामध्ये जेव्हा आई छान स्वयंपाक करते आणि आलेले पाहुणे किंवा सगळेजण तृप्त होतात, तर तेव्हा केलेल्या दिवसभरच्या कष्टाचं बायको म्हणा, आई म्हणा, काकू म्हणा, मामी म्हणा, या सगळ्या महिला वर्गाने केलेल्या कष्टाचं फळ त्यांना जे मिळतं, तर त्याच्यात त्यांची दिवसभरची किंवा 8 दिवसाची किंवा इतक्या दिवसाची मेहनत असते, तर ती मेहनत करून सुद्धा समोरच्याला आनंद दिला ह्याचं जे समाधान त्यांना मिळतं, तसं ग्रंथ तुमच्या दारीचं आहे. वाचकापर्यंत पुस्तक जेव्हा जातं तो वाचतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आलेला आनंदाचा भाव आणि ह्या सगळ्यांमधनं मिळालेला त्याला आनंद, मला असं वाटतं की दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद जर दडला असेल तर आनंदाला कमी कधीच पडत नाही. आणि ही छोटीशी गोष्ट आहे जी खरं आपल्या पूर्वंपार पूर्वीच्या पिढीपासून खरं चालू आली, पण जेव्हा आपण पालक होतो तेव्हा आपल्याला देण्याची वृत्ती समजते, पण आपण लहान असतो तेव्हा फक्त घेण्याच्याच वृत्तीत असतो, तर देण्याच्या वृत्तीचं समाधान हे शब्दात नाही सांगता येत असं मला वाटतं. पण भावनेच्या स्वरूपात तुम्हाला मी जे सांगितलं ते थोडासा अंदाज तुम्हाला आला असावा. अगदी खरं, अगदी खरं. जसं आधी मगाशी आपली जी चर्चा सुरू होती की ही संकल्पना पूर्वी ही आहे होती, साखळी स्वरूपात होती, पण त्याला एक छान एक रूप तुम्ही दिलं, एक आकार तुम्ही दिलेला आहे, तर हे तुमच्या मनात कसं आलं, काय सुचलं? काय झालं की वाचकापर्यंत पुस्तक जायला पाहिजे याच्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, पण मला खरं म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं की या अपघातामधनं बाहेर पडल्यानंतर काहीतरी करावं अशी जी उर्मी आली, तर त्याच्यामध्ये
तो काळ असा होता की तेव्हा अनेक वित्त संस्था होत्या, म्हणजे एखाद्याचं काम पैसे वाचून अडू शकत नव्हतं, कारण त्याला आर्थिक पाठबळ मिळू शकणार होतं. तसंच तेव्हा शारीराबद्दल जागृती ही झाली होती, म्हणजे आहार काय घ्यायचा, विहार काय करायचा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मानवाला सबळ करणाऱ्या होत्या. मग गडबड कुठे होती, तर सामाजिक स्वास्थ्य बिघडलेलं होतं. आणि सामाजिक स्वास्थ्य जर परत पूर्वपदार आणायचं असेल तर माणूस समृद्ध व्हायला पाहिजे, विचार समृद्ध व्हायला पाहिजे. आणि तुम्हाला सगळ्यांना ह्याची नक्कीच जाणीव असेल की वाचनाने माणसं समृद्ध होतात. ह्याच्यासाठी अनेक पुरावे मी देण्याची गरज नाही, कारण ते सगळ्यांना वाचाल तर वाचाल. तुम्ही कुठल्याही थोर माणसाचं जेव्हा जीवनचरित्र अनुभवायला घेता तेव्हा अगदी बाबासाहेबांपासून सगळ्यांनी सांगितलं की भाकर एक रुपयाची असेल तर एक रुपयाची मला पुस्तकं पाहिजेत. चव्हाण साहेब असतील, यशवंतराव की जे, म्हणजे तुम्ही चांगली थोर माणसं जेवढी घ्याल त्यांच्या प्रवासामध्ये वाचनाचा जो मोलाचा वाटा आहे हे आपण त्यांना नुसतं करतो, मग ह्याच्याचबद्दल आपण काहीतरी करावं. आणि वाचकाला पुस्तक कसं मिळेल, तर त्या काळात रूढ परंपरा होती वाचनालय, आणि नुकतंच कुसुमाग्रज स्मारकाची उभारणी चालली होती आणि तिथे एक वाचनालय करावं ही खरी मूळ कल्पना. वा, मग त्या वाचनालयाकडे तुम्ही कसं वळलात? म्हणजे जसं आता तुम्ही सांगितलं की आपल्याला जशी भूक लागते तशी एक पुस्तकांची, विचारांची भूकही मानवाची असते, प्रत्येक मनुष्याची असते, आणि मग ती वाचनालयाने वाचनालयातून पूर्ण होते, मग तिकडे तुम्ही कसे वळलात? हां, म्हणजे आता खरं तर खूप सांगायचं झालं तर एखादं सामाजिक काम जेव्हा उभं करतो तेव्हा कुसुमाग्रज स्मारक जेव्हा निर्मिती त्याची सुरू झाली तेव्हा कुसुमाग्रजांना पुतळ्याबद्दल काय वाटत होतं हे अनेकांनी त्यांच्या पुतळे कवितेतनं बघितलं असेल. त्यांना भव्य दिव्यता नको होती, त्यांच्या पूर्ण जीवन प्रवासामध्ये ते कुठेही कार्यक्रमाला गेले तरी शेवटच्या खुर्चीवर बसायचे. तर ते स्मारक पण त्याचं द्योतक असावं, की तिथे मानवतेचं प्रतीक असावं, वाचन असावं, कला असावी, संस्कृती असावी आणि भव्य दिव्यता मानवी समृद्धीची असावी, तर त्या वास्तूची नसावी. म्हणून आमच्या नाशिकच्या संजय पाटील आणि त्यांचे काही त्यांच्याबरोबरचे जे सहकारी होते त्यांच्याशी सहवासात लाभले, त्यांनी एक कुसुमाग्रज स्मारकाची जी निर्मिती केली ती तुम्ही बघण्यासारखी आहे. एक छान टेकडीच्या मध्ये आपण शिरतो, ते कळतच नाही की ही टेकडी आहे, आत गेल्यानंतर अनेक दालनं आहे आणि त्याच्यावरती सगळीकडे हिरवळ आहे. म्हणजे चारी बाजूनी रस्ता, चारी बाजूनी वसाहत आणि वर्ण जर बघितलं तर फक्त तुम्हाला ज्याला मराठी भाषेत बर्ड्स आय व्ह्यू असं म्हणतात, कारण लोकांना मराठी भाषेत सांगितल्यावर पटकन समजतं असं माझं मत आहे, तर ते तुम्हाला हिरवळ दिसते. तर तिथे वाचनालय करायचं, मग वाचनालय करायचं म्हणजे मग काय पाहिजे, पुस्तकं पाहिजेत, संगणक पाहिजे, त्याची नोंद ठेवता पाहिजे, त्याला कपाट पाहिजेत. मग अशा सामाजिक कामात ही सगळी कल्पना येते, ती आणण्यासाठी ते मार्ग सापडतात, पण त्याला लागतं ते आर्थिक पाठबळ. बरोबर, नुसतं विचारांचं पाठबळ त्याला नाही आणि तिथेच गाडी अडते. आणि तसं माझ्या मनात आलं, यामध्ये जेव्हा त्या माझ्या मनात ही कल्पना आली तेव्हा असं लक्षात आलं की आपल्या मनात खूप आहे काहीतरी करायचं, पण मग हे करायचं तर त्याला आर्थिक पाठबळ लागेल आणि ते कुठून आणायचं. मी मागे जसा विषय सांगितला तसा अपघातामध्ये माझी स्वतःचीच अवस्था अशी झाली होती की मला परत शून्यातनं उभं करायचं होतं, बरं संसार पण होता त्यालाही उभं करायचं होतं. आणि मग हे सगळं करताना एक छोटासा छंद लहानपणीचा मला कामी आला, वाढदिवसाला शुभेच्छा असं लहानपणापासून माझ्याकडे देण्याची माझी एक हौस होती. कालांतराने मोबाईल आले, माझाही लोकसंग्रह वाढला आणि बल्क SMS माध्यमातून मी नाशिकच्या किंवा परिचितांच्या वेगवेगळ्या लोकांचा वाढदिवस लोकांना कळवायला लागलो आणि त्याच्यातनं त्या लोकांना आनंद मिळायला लागला, कारण वर्तमानपत्रामध्ये काही ठराविकच मोठ्या माणसांचे वाढदिवस वगैरे याचे तुम्हाला माहिती असतील, किंवा ह्या बॅनर ज्याला म्हणतो आपण की राजकारण्यांचे काही फोटो लागायचे की ह्याचा वाढदिवस येतो, तर पण जनसामान्यांचे वाढदिवस कळण्यासाठी काही माध्यम नव्हतं, फेसबुक नव्हतं, व्हॉट्सॲप नव्हतं, असे काहीच नव्हते म्हणजे अशा पद्धतीचं उपक्रम. आणि तेव्हा मी ते द्यायला लागलो आणि ज्याचा वाढदिवस आहे तो सुखवायला लागला आणि मग तो मला म्हणायचं की आपला एक नेहमीचा हे असतं की मला जर काही आनंद मिळाला तर मी तुम्हाला काय देऊ, ही वृत्ती आपल्याकडे कायम आहे. तर मग तसं मी काय देऊ असं, विनायक तुला काय देऊ, आणि मग वाढदिवस म्हटलं की साधारणतः पार्टी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, तर तसं काही मला अभिप्रेत नव्हतं. आणि मग माझ्या लक्षात आलं की वाचनालय उभं करायचं असेल तर पुस्तकांसाठी, एका पुस्तकासाठी देणगी कुसुमाग्रज प्रतिष्ठानला द्यावी अशी छोटीशी जर आपण संकल्पना केली, कारण वाचनालयात पुस्तकं आणण्याचे दोन मार्ग होते, एक तर घरोघरी तुमच्या सारख्यांच्याकडे ज्यांच्या घरी पुस्तकं आहेत ती आपण एकत्र करावीत आणि वाचनालय सुरू करावं, पण सामान्यतः घरामधनं आलेल्या पुस्तकांमध्ये 30-30 पुस्तकं येण्याचं प्रमाण, चांगली पुस्तकं किती असतील ह्याचं प्रमाण, ह्याच्याकरता पैसे जर आपल्याकडे असतील तर आपल्याला वाचकाला हवं ते नवकोरं पुस्तक वाचनालयात आणता येईल. आणि मी सुरू केलं
वाढदिवसाला एक पुस्तकाचे पैसे द्या. सुदैवाने अमेरिकेतील आमचे अनिल देशपांडे म्हणून मित्र आहेत, ते भारतात आले होते, नाशिकला आले. त्यांना मी ही सगळी कल्पना सांगितली तर त्यांनी काहीही पुढचा मागचा विचार न करता 15 लाख रुपये देणगी दिली. आणि मग या 15 लाखामध्ये कुसुमाग्रज स्मारकचं वाचनालय सुरू झालं. आणि मग वाढदिवसाला एका पुस्तकाचे पैसे असा जो आमचा उपक्रम सुरू झाला. मध्ये थेंबे थेंबे म्हणजे कोणी मला 5 रुपये 10 रुपये काही दिलं तरी मला तो महत्वाचा भाग नव्हता, तर तो निधी त्यांनी मला द्यावा आणि त्यांच्या वाढदिवसाचा आनंद घ्यावा. पण सांगायला मला आवडेल की 2 वर्षामध्ये 5 लाख रुपये गोळा झाले. आणि असं लक्षात आलं की वाढदिवसाला रविवार नाही आहे, पितृपंधरवडा नाही आहे, सुट्टी नाही आहे, अमावस्या नाही आहे, कशाचंच बंधन नाही आहे. आणि सामान्य माणसं खूप चांगल्या प्रकारे मदत करतात. आणि मग हा प्रवास ग्रंथालय समृद्ध करण्याकडे जायला लागला. कारण आपण नेहमी म्हणतो की तुम्ही कसे आहात, मग तो म्हणतो मी ठीक आहे. म्हणजे काय, तर त्याचं एक मोजमाप आहे, मला कुठलाही आजार नाही, काही व्याधी नाही, आणि म्हणजे मी ठीक आहे. गाव किती आहे तर दूर आहे, म्हणजे किलोमीटरमध्ये आपण सांगतो की इतकं लांब आहे. तसं वाचनालय समृद्ध आहे, तर त्या काळापासून असं म्हणतात की वाचनालयाची समृद्धी म्हणजे वाचनालयातील ग्रंथसंपदा. आणि ते तर मी छान काम सुरू केलं होतं. आणि हे सगळं करताना एक प्रकर्षाने जाणवलं होतं की जसं अमेरिकेच्या मित्रांनी मदत केली होती ती ग्रंथालयासाठी केली होती, वाचनालयासाठी केली होती, तर त्याच्यामधनं कुठल्याही कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचं जाणं येणं, राहणं, जेवण खाण किंवा असं काही जर खर्च झालं तर त्याला योग्य न्याय दिला जाणार नाही. कारण प्रत्येकजण वाढदिवसाला आनंदाने दिलेले जे काय असतील 100 रुपये 500 रुपये ते पूर्ण पुस्तकासाठी वापरले जावेत हा कटाक्षाने पालन करायचं. असं करत 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 वाचनालय समृद्धीला लागलो. आणि अशा पद्धतीने खरं ती वाचनालयाची समृद्धी झाली. आणि आपण म्हणतो ना की एक वाचनालयाची समृद्धी तीच माणसांच्या विचाराची समृद्धी तिथे होणार होती त्या वाचनालयामध्ये, त्यातून माणूस विचाराने समृद्ध होणार होता. पण ह्या याच्यामध्ये प्रिंटिंग क्षेत्राकडे कसे वळला ते पण थोडं आम्हाला जाणून. खरं तर लहानपणापासून नाशिक म्हटल्यानंतर सगळ्यांना माहिती आहे की नोटा नाशिकपासून येतो आणि ज्याच्या मागे आज सगळं जग धावतंय. म्हणजे तुम्ही आता जर नवीन कुठल्याही लहान मुलाला विचाराल तर तो मार्कांच्या मागे धावतो. आणि मग तो मार्कांच्या मागे का धावतो, कारण पालकांना असं वाटतं की तो समृद्ध व्हावा. मग तो समृद्ध व्हायचा असेल तर त्याच्याकडे पैसा येण्यासाठी शिक्षण पाहिजे आणि शिक्षण खूप चांगलं पाहिजे. तसं नोटा हा एक खूप महत्त्वाचा विषय होता आणि ते नाशिकला होतं. तर आपण मुद्रण क्षेत्रात जावं हे फक्त एवढं करतं की सिक्युरिटी प्रेस नाशिकला आहे तर पुढे आपल्या आयुष्याची सिक्युरिटी होईल म्हणून मुद्रण क्षेत्रात आलो. तेव्हा ही कल्पना नव्हती की हे मुद्रण क्षेत्र मला इकडे काहीतरी नेईल. म्हणजे तो पण अपघात होता की 10वीनंतर तिकडे जाणं शिक्षणासाठी आणि पुढे परत इकडे वळणं. मग 2 वर्षापर्यंत मी खूप छान होतो की वाचनालय आलं, समृद्ध झालं आणि आपण खूप काहीतरी करू शकतोय. आणि याच्यातला आपण शब्द महत्त्वाचा आहे, म्हणजे वैयक्तिक आपण नाही, आदरार्थी आपण नाही, आपण म्हणजे सगळे मिळून, हा खरं तर त्याच्यातला महत्त्वाचा गाभा होता. आणि मग असं लक्षात आलं की वाचनालयाची उभी उंची वाढली, पसरट उंची वाढली नाही. आज माझ्याकडे पुस्तकं खूप आहेत, दर्जेदार आहेत, पण वाचक जर वाचनालयात येत नाही तर त्यासाठी मी काहीतरी करतो. अगदी खरं आहे, जसं आता तुम्ही सांगितले की वाचनालयाची लांबी रुंदी वाढली, पण वाचकच जर त्या वाचनालयापर्यंत नाही आले तर ते वाचनालयाचं किंवा कुठेतरी त्या आपण असं म्हणू शकतो की अपयश आहे. पण त्यातून पुस्तकं त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं हा जो प्रवास आहे तो आपण जाणून घेत आहोत. पण आता एक फोन घेऊया. डॉक्टर मनोज आपल्याशी बोलत आहेत कानावकर मुंबईवरून. नमस्कार मनोजजी, बोला. नमस्कार मनोजजी, प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार, बोला. हॅलो. हा नमस्कार, बोला. प्रश्न विचारा, सलग प्रश्न विचारा. हा, मला खरं तर प्रश्न म्हणण्यापेक्षा मला थोडं आवाहन करायचं होतं आणि धन्यवादही म्हणायचे होते विनायक रानडे सरांचे. कारण माझी 2 पुस्तकं गेल्या वर्षी मी प्रकाशित केली आणि नवोदित लेखकांसाठी हा उपक्रम अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यामुळे मी नवोदित लेखकांना जरूर आवाहन करेन की त्यांनी या माध्यमातून त्यांना वाचकांपर्यंत पोहोचता येईल. आणि खरंच सुंदर उपक्रम आहे सर तुमचा, त्याच्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. खरं तर जसं तुम्ही सांगितलं आता विनायकजी की वाचनालय समृद्ध झालेलं, सगळं झालेलं, पुस्तकं होती, पण पुस्तकांपर्यंत जर वाचक नाही आला तर कुठेतरी थोडं ते दुःख होतं. म्हणून तुम्ही खरं तर पुस्तकांनाच वाचकांपर्यंत पोहोचवलं. बरं, हे फक्त महाराष्ट्रात किंवा भारतात नाही आहे तर भारताच्या बाहेरही हा खूप मोठा प्रवास झालेला आहे, तर तो आम्हाला सांगा ना जरा कसा झाला तो प्रवास.
त्या प्रवासाकडे वळण्याआधी ग्रंथ तुमच्या दारी काय ही जर संकल्पना वाचकांपर्यंत पोहोचली तर मला असं वाटतं आजचा आपल्या कार्यक्रमाचं जास्त फलित असेल. जेव्हा 2 वर्षांनी असं लक्षात आलं की ग्रंथालयामध्ये भरपूर पुस्तकं आहेत पण वाचकांना वेळ वय आणि अशी अनेक अंतर अशी अनेक कारणं आहेत की जी ग्रंथालयापासून त्यांना दुरावतात. मग वाचक आणि पुस्तक यांच्यामध्ये जे नातं आहे ते परत दृढ कसं करायचं. आणि मग एकदम मला बालपण आठवलं. आम्ही 17-18 भावंड आत्ते मामे एकत्र यायचो आणि त्या काळामध्ये वस्तूंचं आदान प्रदान व्हायचं म्हणजे पुस्तकं शालेय पुस्तकं कपडे खाऊ असं सगळंच. आणि त्यामुळे वस्तू पूर्ण वापरली पण जायची आणि आनंद पण मिळायचा. तसं ही पुस्तकं एकमेकांमध्ये बदलता आली तर काय मजा येईल असं ते कल्पना आली. लहानपणी शाळेमधली ती पेटी आठवली कुसुमाग्रजांचं साखळी वाचनालय आठवलं आणि मग म्हटलं त्याला एक आपण असं करूया 100 पुस्तकांचा एक पेटारा करू. पेटारा शब्द हा जादूही असतो म्हणून पण तो पेटारा आणि त्यामध्ये आपण 100 पुस्तकं अशी ठेवू की ज्याच्यामध्ये विविधता असेल. आपण जेवताना जसं सर्व समावेश हां नवरस असतात आंबट गोड असतं तिखट तुरट खारट त्याचं प्रमाण पण तसंच असतं. तसं यामध्ये जसं त्यांनी मग अशी प्रश्न विचारला की नवीन लेखकांना जसं स्थान असेल तसं जुन्या लेखकांचं पण मान आहे तर याच्यामध्ये अशा 100 पुस्तकांची निवड असावी ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं साहित्य म्हणजे कथा कविता संग्रह असतील किंवा त्याच्या प्रवासवर्णन असतील असे ह्याचे जे सगळे प्रकार आहेत सगळे साहित्य ते सगळे त्याच्यात असावेत आणि अशी 100 पुस्तकं असावीत. आणि आत्ता वाचनालयामध्ये अशी परिस्थिती आहे तुम्ही तुमच्या गावातल्या किंवा कुठल्याही वाचनालयात बघाल तर 1,00,000 पुस्तकं असलेल्या ह्याचे वाचनालयाचे जे सभासद असतात ते कागदावरती जरी 5,000 असले तरी प्रत्यक्षात 2,000 पुस्तकंच इकडे तिकडे जातात. म्हणजे 98,000 पुस्तकं वाट बघतात वाचकांची आणि 98,000 वाचक आहेत की जे पुस्तकांची वाट बघतात. मग जर आपण घरातनं कामावर जातो तेव्हा घरातली लोक आपल्याला डबा देतात म्हणजे तुम्हाला पूर्ण जेवण रात्री मिळणारच आहे पण दुपारी काहीतरी तुमचं शुद्धाशांती झाली पाहिजे. किंवा जसं बँका आहेत ते तुमच्या जवळपास ATM असतं तुम्ही पटकन जाता आणि काहीतरी थोडीशी रक्कम आपण काढून त्यावेळेची जी भूक भागवतो आर्थिक भूक असेल किंवा ह्याची तशी पुस्तकांची भूक थोडीशी भागावी म्हणून ही 100 पुस्तकं. आणि मग ही कोणाला द्यायची तर 35 वाचकांचा गट जो जवळपास राहत असेल त्यांनी एकत्र यावं आमच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानला अर्ज द्यावा आम्ही तुम्हाला 100 पुस्तकं. आता 35 आणि 100 हा आकडा खरं तर लहानपणी जे मार्क मिळवताना नापास होण्याची भीती असायची तर त्या भीतीमुळे हा 35 आकडा आला की पप्पू पास हो गया असं जर तुम्ही ऐकलं असेल तर 35% ज्याला आपण म्हणतो 35% वाचकांपर्यंत पुस्तक पोचली तर देणगी देणाऱ्याच्या देणगीला योग्य न्याय दिला. आणि मग अशा 2009 नाशिकमध्ये 11 वेगवेगळ्या भागामध्ये आपण ग्रंथ तुमच्या दारीच्या पेट्या ठेवल्या. 11 प्रत्येक पेटी बनवायची तर त्याच्यामध्ये 200 रुपयाप्रमाणे जर पुस्तक म्हटलं तर 1 पेटीला 20,000 रुपये लागतील. मग माझ्या असं लक्षात आलं की जो मित्र स्वतःच्या वाढदिवसाला 500 रुपये देतोय तो आईची 61 आहे वडिलांची 75 आहे आजीच्या स्मरणार्थ आहे 20,000ची कुसुमाग्रज प्रतिष्ठानला देणगी देईल. आपण त्या सगळ्या 100 पुस्तकांवर तसा उल्लेख कर असलेला शिक्का मारू की जेणेकरून त्या व्यक्तीला पण ते आशीर्वाद मिळतील. आणि जर एकाला शक्य नाही झालं तर दोघांना मिळून म्हणा नाही शक्य झालं तर 500,000 20,000 आली की 1 पेटी अशा 11 पेट्या 2009 नाशिकला फिरायला सुरुवात झाली. आणि हे ग्रंथ तुमच्या दारी ह्याच्याबद्दल सुरुवातीला थोडासा आकस होता. तो असा होता की बघ ग्रंथ म्हणजे फक्त काहीतरी पोथ्या पुराणं येतील का किंवा फुकट आहे तर फुकट आहे म्हणजे काहीतरी जुनं पुराण आहे का किंवा एखादा एक विचार आहे का की फक्त कुसुमाग्रज आहेत किंवा कुठला तरी एक विचार आहे किंवा कुठला तरी एक पंथ आहे. पण जेव्हा लोकांना लक्षात आलं की अरे याच्यात दर्जेदार पुस्तकं दर्जेदार साहित्यिक आणि नवी कोरी पुस्तकं पहिल्यांदा पेटीत जेव्हा येतात आणि मग ती योजना भावली आणि सर्वात प्रथम त्यांनी नाशिक ओलांडलं नाशिक ओलांडलं आणि नाशिक ओलांडता ओलांडता भारत आणि त्या भारताच्या बाहेरही त्याची त्यांनी गवसणी घातली. त्या सगळा प्रवास आपण ऐकूया. आधी एक फोन घेऊया. मंगल आपटे आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार. बोला. नमस्कार. हा मी मंगल आपटे बोलते. हा बोला. ताई प्रश्न विचारा. मला असं विचारायचं की ज्यांची काही परिस्थिती नाहीये पण त्यांना वाचनाची खूप आवड आहे तर त्यांना वाचायला उपक्रम असे आहेत का किंवा एखाद्याला वाढदिवस साजरा करायचा आहे आणि मग त्यांनी ते ग्रंथ तुला करतात मग ती पुस्तकं वाटली जातात पण मग ती गोरगरिबांपर्यंत पोहोचावी त्यांची वाचली जावी असे माझी खूप इच्छा आहे.
एवढाच माझा प्रश्न होता. नक्कीच नक्कीच धन्यवाद मंगलताई. खरं तर तुमचा हा जो प्रश्न आहे त्याला आपण नक्कीच उत्तर देणार आहोत आणि ही भ्रमंती हा प्रवास अजून आपल्याला जाणून घ्यायचाच आहे. पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीशी. बघत राहा हॅलो सह्याद्री. ग्रंथ तुमच्या दारी या छान विषयावर आपण गप्पा मारत आहोत आणि आपल्याबरोबर आहेत श्री विनायक रानडे. विनायक सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी मंगलाताईंनी जो प्रश्न विचारला होता की गोर गरीब किंवा सगळ्यांनाच पुस्तकांचा आनंद घ्यायचा असतो आणि कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल, काय सांगाल? मंगलाताई, सर्वप्रथम मी असं सांगतो की ग्रंथ तुमच्या दारी ही वाचक आणि चांगलं साहित्य यांना जोडणारा दुवा आहे. याच्यामध्ये संपत्तीचा प्रश्न येतच नाही, कारण मुळात हीच अमूल्य ठेवा आहे. त्यामुळे गोर आहे, गरीब आहे, काय अनाथ आहे किंवा असं काय कुठल्याही गोष्टीचं बंधन आमच्यापर्यंत नाही. आम्ही पोचण्याचा सगळ्यांपर्यंत प्रयत्न करतो, कारण या माध्यमातून आदिवासी पाड्यांवरती पेट्या आहेत, आधार आश्रमामध्ये पेट्या आहेत, इतकंच काय तर जेलमध्ये पण पेट्या आहेत. म्हणजे बंदिवानांनासुद्धा पुस्तकं वाचायला देतो आपण. हॉस्पिटलमध्ये पेट्या आहेत, म्हणजे कुठपर्यंत आम्ही पोचू शकतो. फक्त तुमच्या कामगार वस्त्यांमध्ये पेट्या आहेत. तुम्ही गोर आहे का गरीब आहे हा विषय नाही आहे. तुम्ही 35 जणांचा वाचकांचा गट करा, त्या गावात योजना सुरू असेल तर तुमच्यापर्यंत पेटी नक्कीच पोचेल. या गावांची सगळी यादी कुसुमाग्रज प्रतिष्ठानला तुम्ही जर कळवलं तर आम्ही तुमच्यापर्यंत ती पोचू. आणि दुसरा मगाचा प्रश्न तुम्ही मगाशी म्हटलात की तुला अनेक जण करतात त्यांची पुस्तकं, तर आम्ही तर मी तर लोकांना उद्युक्त करतो की तुम्ही तुला जेव्हा करता तेव्हा त्याच्यात तुम्ही काय घेता हा पण एक महत्त्वाचा विषय आहे. बऱ्याच वेळा माहीत नसतं तेवढ्या वजनाची पुस्तकं आणणं, तर त्याचं वजन हे साहित्यिकदृष्ट्या काय आहे, समोरच्याला वाचकांना काय वाचायला दिलं तर तो जास्त समृद्ध होईल. या अनुषंगाने पुस्तकं घ्यायला पाहिजेत. माणसाचं वजन हा फक्त एक तुला या संबंधित पाहिजे, पण त्याचं साहित्याचं वजन. आणि असं करण्यासाठी तुम्ही ग्रंथपेटी एक पुरस्कृत करा, म्हणजे मग ती अनेक लोकांपर्यंत पोहोचेल. ग्रंथ तुमच्या दारीचं खरं रहस्य असं आहे की एक पुस्तक अनेक वाचकांपर्यंत पोहोचतं. आता तुम्ही जर ह्याच्यासाठी बघितलं असेल तर जे जुने लेखक होते त्या काळातले जे सगळ्यांच्या मनावर राज्य करतात, पु ल देशपांडे असतील, वपू काळे असतील, जी वी जोशी असतील, नावांची संख्या खूप मोठी आहे, तर त्यांची काही हजारात पुस्तकं निघाली पण त्यांनी करोडो वाचकांच्या मनावरती राज्य केलं. कारण एक पुस्तक अनेक वाचक, तुम्ही पण कधी बघितलं असेल, तुम्ही वाचनालयात जात असाल तर तुम्ही ते पुस्तक आणलं की वरती एका कागदावर लिहिलेलं असतं पुस्तक आधी कोणी कोणी वाचलं, मग आपल्या लक्षात येतं की ते कागदवरचे अनेक वेळा वाचनालयाला बदलायला लागायचे. म्हणजे एक एक पुस्तक 40 लोक 100 लोक 50 लोक 20 लोक. आता असं होत नाही, आता नुसतीच पुस्तकं आहेत. त्यामुळे तुमच्या सगळ्यांना हा आनंद मिळावा म्हणून फिरत्या पुस्तकांच्या पेट्या हा तर ग्रंथ तुमच्या दारीचा मूळ उद्देश आहे. तुमच्या आम्ही भावनांचा आदर करतो आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो आहे. आम्हाला सबळ करण्याचं काम देणगीदार करत आहेत, कारण ग्रंथ तुमच्या दारी हा विचार आहे. विनायक रानडे हा एक त्याच्यातलं एक नाव आहे, पण ग्रंथ तुमच्या दारी म्हणजे त्याच्यामध्ये असलेले सगळे वाचक, त्या पेट्या सांभाळणारे समन्वयक, त्या संस्था, गावोगावचे विनायक रानडे एकत्र आले. त्यामुळे आजचा बसलेला विनायक रानडे हा ग्रंथ तुमच्या दारीचा प्रतिनिधी आहे आणि तो तुमच्याशी बोलतोय. त्यामुळे ताई, नक्की तुम्ही जे म्हणालात ते आम्ही करतच असतो. तुमच्यापर्यंत पोहोचू नाही शकलो, कारण आज आम्ही आत्ताशी फक्त 1 लाख पुस्तकांच्या 2000 पेट्या आहेत. पुढे भविष्यात वाढत जाईल, 13 वर्षात 11 च्या 2000 झाले. त्याच्यासाठी तर खरंच खूप शुभेच्छा. आणि जसं आता तुम्ही सांगितलं की म्हणजे जी पेट्यांची भ्रमंती आहे त्याविषयी जाणून घ्यायचंच आहे, पण आता जसं सांगितलं की साहित्याचं वजन किती आहे हे बघणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि मघाशीही तुमच्या बोलण्यामध्ये असा उच्चार आला होता की वाचकाला नक्की काय वाचायला आवडतं, म्हणजे माझ्याकडे खूप सारी पुस्तकं आहेत आणि ती तिथे ठेवली आहेत, पण समोरच्या वाचकाला जर त्याची आवड नसेल तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मग हे कसं निवडलं जातं किंवा काय आहे ही निवड समिती? खरं तर मला असं वाटतं हे सगळे कुसुमाग्रजांचे आचार विचार आहेत, संस्कार आहेत, जे आम्ही सगळेजण तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो. आईच्या भावनेने ग्रंथ तुमच्या दारी चालतो. म्हणजे तर मुलाला जे काय आपण खायला देऊ त्याला जसं रुचकर पाहिजे तसं त्याला सकस पण पाहिजे. मग सोयाबीन तो जर तसं खात नसेल तर आई त्याची छान भाजी करते आणि ती मुलगा आनंदाने खातो. तसं साहित्यातले अनेक प्रकार असे आहेत की जे तुम्ही वाचले गेले पाहिजेत, तुमच्यापर्यंत पोचले पाहिजेत. त्यामुळे रूढार्थाने नावाजलेले पुस्तकं आणि खरंच चांगला विचार देणारी पुस्तकं ह्याच्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानची निवड समिती काम करते. त्याच्यामध्ये ती पुस्तकांची निवड केली जाते, विविधता जशी ठेवली जाते तसं सर्वांगानी वाचकाला वाचनाच्या अंगाने समृद्ध करणं, सामाजिक जाणीवेतनं समृद्ध करणं ह्याच्यासाठी सगळेजण झटत असतात आणि त्यामुळे ही विविधता पण येते आणि चांगली पुस्तकं पण येतात. अगदी खरं. आणि मगाशी जसं आपल्या गप्पा सुरू होत्या
की एक विचार आला आणि मग त्याला एक रूप आकार तुम्ही दिलं, पेट्यांचं स्वरूप दिलं, जसं 100 पेट्या किंवा 35 पेट्या. आणि ही पेट्यांची जी भ्रमंती आहे ती फक्त नाशिक नाही आहे, तर नाशिक ओलांडलं, महाराष्ट्र, भारत पूर्ण आणि भारताच्या बाहेर गेलेले आहेत, तर तो प्रवास जरा सांगा. ग्रंथसंचय दारी नाशिकला सुरू झाल्यानंतर असं लक्षात आलं की नाशिकसारख्या सगळ्या गावांमध्ये अडचणी आहेत. वय, वेळ, अंतर, वाचनालयापर्यंत पोचलं जात नाही, ग्रंथालय समृद्ध आहेत पण वाचक जात नाही. मग ग्रंथसंचय दारीने नाशिकच्या बाहेर पाऊल टाकलं, मग महाराष्ट्र झालं, गुजरात झालं, दिल्ली, सिलवास, कर्नाटक, तामिळनाडू असा प्रवास करत असताना एक डॉक्टर संदीप कडवे म्हणून दुबईला होते आणि त्यांनी त्या काळात मग नुकती फेसबुक आणि ही यंत्रणा सुरू झाली होती, मग आमची तिथे परिचय झाला आणि मग त्यांनी विचारलं की परदेशातल्या वाचकांना काय करता येईल. मग ही 100 पुस्तकांची 27 किलोची जे मोठा पेटारा होता आनंदाचा किंवा वाचनाचा, तो तर तिकडे पाठवणं अवघड आहे आणि तिथे इतक्या जवळजवळ राहणारे वाचक नाहीत, म्हणून मग एक छोटी 25 पुस्तकांची एक पेटी असावी असंच ठरलं. आणि मग पहिलं पाऊल दुबईमध्ये टाकलं आणि त्या दुबईमध्ये आपण 8 कुटुंबांकडे अशा पेट्या दिल्या आणि ते विस्तारत गेलं. आता नुसत्या संपूर्ण UAE 3200 पेट्या आहेत आणि ह्या सगळ्या UAE वाचक ते वाचतायत, म्हणजे मराठी वाचक जिथे तिथे मराठी पुस्तक. मग एकदा पाऊल बाहेर पडलं आणि तर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला तर तो आनंद इतर देशातल्या लोकांना मिळावा म्हणून काम सुरू झालं. आणि मग दुबई, नेदरलँड, टोकियो, अटलांटा, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, फिनलँड, वॉशिंग्टन DC, बेरिया, मॉरिशस, सिंगापूर, श्रीलंका आणि आता परत आपण डॅलस, ह्युस्टन, टोरांटो, ब्रिस्बेन अशा पण ठिकाणी पेट्यांचं काम आता सुरू आहे. या गणपतीमध्ये विद्येची देवता जशी जाईल तिथे तसं साहित्याची पण पुस्तकं ही साहित्यिकांची पोचतील, 4 ठिकाणच्या आता पेट्या जातील. म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही मराठी माणूस असेल तर त्याला मराठी ग्रंथसंपदा पोहोचावी, एवढा एक छोटासा हेतू म्हणजे ग्रंथसंपदा. वा वा, खूपच छान हेतू आणि त्या हेतूसाठी खरं तर आमच्याकडून, आमच्या वाचकांकडून खरंच खूप खूप शुभेच्छा, कारण असं म्हणतो ना की मराठी माणूस जिथे असतो तिथे तिथे वाचन संस्कृती रुजली आणि वाढलीच पाहिजे. आणि ह्या निमित्ताने, ग्रंथ तुमच्या दारीच्या निमित्ताने ते वाढत आहे. भारताच्या बाहेर जिथे आपण म्हणतो ना की तिथेही ते वाढत आहे, हे नियोजन कसं करतं, म्हणजे काय होतं ह्या नियोजनामध्ये, काय म्हणजे मला म्हणायचं की हा जो प्रवास आहे अनेक अनुभव आले असतील त्याच्यामध्ये, तर आव्हानही खूप होती, तर त्याविषयी काय सांगाल जरा. मला असं वाटतं की हे साहित्याची नर्मदा परिक्रमा आहे. वा, आपण काही न घेता चालायला लागतो आणि मैया जसं आपलं पूर्ण परिक्रमा पूर्ण करून घेते आणि काळजी घेते. तसं मी मगाशी सांगितलं की तुम्ही जी काही दानशूर मंडळी आहेत त्यांनी जी दिलेली देणगी आहे त्याचा जर सुयोग्य वापर करायचा असेल आणि आपला जाणं येणं, राहणं, खाणं हा जर खर्च त्यांच्यातनं करायचा नसेल तर त्याला कोणीतरी तर मदत करणं भाग आहे. जर माझी शून्यातनं सुरुवात झाली, मी घराबाहेर पडलो, तर मला कोणाची तरी साथ मिळाली पाहिजे आणि ते असे माझे अनेक मित्र मला मिळाले. आणि ग्रंथ तुमच्या दारी आज मी सांगायला आनंद आहे की या 13 वर्षाच्या काळामध्ये 6.5 लाख किलोमीटरपेक्षा जास्त, म्हणजे आता 7 लाख पण झाले असेल किलोमीटर, एवढा रस्त्याने प्रवास केला. पण याच्यासाठी एकही रुपया जर तुमच्या देणगीतनं खर्च नाही केला तर ही सगळी ताकद दिली त्या अनेक मित्रांनी दिली. म्हणजे हे सगळं करत जाताना आव्हानं नव्हतीच, कारण ती मी म्हटलं तसं साहित्याची नर्मदा परिक्रमा म्हणजे ग्रंथ तुमच्या दारी. मी बाहेर पडलो आणि मला मदत मिळत गेली. मग मी पुण्याच्या मित्राच्या घरी गेलो, तो म्हटला अरे माझी सासूरवाडी कोल्हापूरला आहे, चल आपण तिकडे जाऊ. त्याच्या गाडीत बसलो, पेटी घेतली, कोल्हापूर, असं करता करता कोल्हापूरून बेळगाव, असं करता करता विमानात बसून परदेशात. त्यामुळे अडचण आलीच नाही, कारण मी म्हटलं तसं की ह्याची काळजी कोण घेतं. तर मला असं वाटतं की कुसुमाग्रजांचा आशीर्वाद आहे, जसं मैया तुमच्या भक्ताची काळजी घेते तो परिक्रमा पूर्ण करतो, तसं काहीही न घेता निघालेला विनायक रानडे आज जगभ्रमंती करत 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 ग्रंथ तुमच्या दारी करतो आहे. कारण विनायक रानडे किंवा ग्रंथ तुमच्या दारी हे वृत्तीचं नाव आहे. ग्रंथ तुमच्या दारी ही योजना आज 2.5 कोटी रुपयाची पुस्तकं जगभर आहेत असं म्हणताना विनायक रानडे एकटा काही करू शकत नाही. कसं होतं, दहीहंडी जेव्हा तुम्ही बघता फोडताना, तेव्हा ती किती उंचावरची फोडताना लक्ष फक्त एकाचकडे असतं जो हंडी फोडतो, पण तो तेवढ्या उंचीवर तेव्हाच जातो जेव्हा मानवतेचे विविध थर मदतीचे त्याला मिळतात. जेवढे थर जास्त तेवढी दहीहंडी मोठी. तर आही ग्रंथ तुमच्या दारी जेवढं वर जात आहे त्याचं एकमेव कारण विनायक रानडे नाही, कारण तो तुम्हाला दिसतो, कारण तो तुमच्या कॅमेराच्या समोर आज मी तुमच्याशी संवाद साधतोय. पण प्रत्येक गावातले अनेक वाचक, ते पेट्या सांभाळणारे समन्वयक, त्यांना मदत करणाऱ्या संस्था, हे सगळं म्हणजे ग्रंथ तुमच्या दारी. अगदी खरं. आणि मला विचारायचं की ही जी संपदा आहे, ग्रंथ संपदा आहे, वाचकांपर्यंत पोहोचावी म्हणून ही सगळी धडपड आणि त्याच्याच बरोबरीने हे सगळे हात
निस्वार्थपणे मदत करत आहे. आपल्या ह्या तरुण पिढीला असं आपण म्हणतो ना की तरुण पिढीला ह्या मुलांना जर अधिकाधिक वाचनाकडे वळवायचं असेल तर काय काय वाटतं की कशा पद्धतीने अजून काही सुरुवात म्हणजे अजून काही वेगळे प्रयत्न केले पाहिजेत का? मुळात तुम्ही नवीन पिढीकडे जर बघाल तर त्यांच्यावर जे संस्कार होतात त्याच्यातला पहिला संस्कार असतो तर अनुकरण. ते घरातल्या लोकांचं अनुकरण करतात. घरचं आई वडील आजोबा मोबाईलमध्ये असले की मुलांना मोबाईल शिकवायला लागत नाही, गॅझेट्स शिकवायला लागत नाही, टी व्ही कसं चालू करायचं, ए सी कसं चालू करायचं. तर ग्रंथ तुमच्या दारीमध्ये मुळात असं कल्पना आहे की प्रत्येक घरामध्ये पुस्तकं जेव्हा पोचतील तेव्हा संस्कार होतील. आणि ह्याला मला खरी मदत या योजनेला पाठबळ जे दिलं ते विश्वास ठाकूर म्हणून नाशिकचे आमचे मित्र आहेत आणि त्यांची विश्वास बँक आहे. तर त्यांनी सांगितलं की विनायक आत्ता ज्यांना वाचायची आवड आहे त्यांच्यापर्यंत पुस्तकं पोचत आहेत पण मुलांना जर लहानपणापासून अशी पुस्तकं मिळाली मग ग्रंथ तुमच्या दारी बाल विभाग सुरू झाला. मग अशा अनेक शाळा की ज्यांच्यामध्ये पुस्तकं नाही आहेत, शासकीय शाळा असतील, आश्रम शाळा असतील, त्यांना आपण ग्रंथ तुमच्या दारीच्या माध्यमातून विश्वास ज्ञान प्रबोधनीच्या मार्फत आपण पुस्तकं पोचवायला सुरुवात केली. ते करता करता आम्ही ती कुठपर्यंत गेलो तर काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी ज्यांना पोरकं केलं आहे, आई वडील नाही आहेत अशा मुलांच्या तिथल्या ज्या शाळा आहेत तिथपर्यंत पुस्तकं गेली. कारण सुरुवातीला मराठी वाचली पाहिजे, त्याच्यासाठी मराठी वाचण्यासाठी पहिले मराठीचं वाचन व्हायला पाहिजे. जेव्हा तुम्ही वाचाल मराठीत तेव्हा विचार तुमचे मराठीत येतील आणि तुम्ही व्यक्त मराठीत व्हाल. इतकं साधं काम आहे. ह्याच्यासाठी आत्ता मदत कोण करत आहे तर सह्याद्रीसारख्या वाहिन्या आहेत की ज्या मराठी जतन करतात, अनेक वृत्तपत्रं आहेत जी मराठी आहेत, ते भाषा संवर्धनाचं खरं काम करतात असं मला वाटतं. त्याच्या जोडीला वाचनाची पण जोड जर मिळाली तर ती वाचकापर्यंत जाईल म्हणून बाल विभाग सुरू केला. म्हणजे त्याला लहानपणापासून आई वडील वाचताना दिसतात कारण ग्रंथ तुमच्या दारीची पुस्तकं आहेत. मला वाचायचं ठरलं तर ती पुस्तकं तुम्ही वाचू शकत नाही. मग लहान मुलांच्या पेट्या सुरू झाल्या, मग हळूहळू तरुणांच्या पेट्या सुरू झाल्या. असं करता 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 काळ बदलत चालला आहे. तर मग नवीन काहीतरी करायला पाहिजे असं पण वाटतं. नक्कीच. मग अशी बोलण्याच्या ओघात तुम्ही सांगितलं होतं की आपली ग्रंथ तुमच्या दारीच्या ज्या पेट्या आहेत त्या फक्त इथेच नाही तर शाळा, कॉलेज, जेल इथेही कारागृह इथेही प्रवास करतात. तर तिकडचा एखादा अनुभव, कारागृहातला एखादा अनुभव किंवा काय कशा पद्धतीने तिथे पेट्यांची अदला बदल होते किंवा वाचलं किती प्रमाणात वाचलं जातं? खरं सांगायचं तर मला असं वाटतं की तिथे वाचलं जातं कारण पेट्या आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा वापरलेली वस्तू, हाताळलेली वस्तू हा फरक नक्की जाणवतो. आणि मला मी म्हटलं तसं की माणसं वाचायला फार आवडतं. आणि सुरुवातीला जेव्हा कारागृहात पहिली पेटी दिली तेव्हा आमचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी आणि डॉक्टर जब्बार पटेल, असं आम्ही सगळे त्या कैद्यांना भेटायला गेलो, पेटी घेऊन गेलो. आणि त्यांच्या मनातले भाव पुस्तकांना बघितल्यानंतर झालेला आनंद, आणि तेव्हा डॉक्टर जब्बार पटेलांनी खूप छान वाक्य सांगितलं जे माझ्या मनात आज पण आहे. बंदिवान तुम्ही आहात तर म्हणे त्याचं कारण एकच आहे, तुमचा गुन्हा सिद्ध झाला. आमचे गुन्हे नाही सिद्ध झाले, असे भारतात सगळेच जण आहेत की ज्यांनी काहीतरी गुन्हा केला आहे. तुमचे सिद्ध झाले म्हणून तुम्ही बंदिवान आहात पण तुम्ही माणसं आहात. आणि त्या बंदिवानांना अशी पुस्तकं मिळेल की त्यांच्यातला माणूस पण धागा होतो आणि ते माणसाळतात, ही खूप महत्त्वाची भाग आहे. आणि मी एक त्या एका वाक्याला धरलं आणि मग म्हटलं एकच जेल कशाला. महाराष्ट्रातले 6 जेल सुरू झालेत, 6 जेलमध्ये मी स्वतः जाऊन आलो. म्हणजे पूर्वी कौतुकाने सांगायचं की स्वातंत्र्यसैनिक असताना मी जेलमध्ये गेलो होतो, तर मी आता आनंदाने सांगू शकतो की मी 6 जेलमध्ये पेटे द्यायला गेलो आणि खूप अनुभव चांगला आहे. कारण तिथेही माणसंच आहेत, काही काळापुरती त्यांची मनोवृत्ती बिघडली असेल पण त्यांच्यातला माणूस पण परत जागृत करायला पाहिजे. अगदी खरं आहे. हा अख्खा जो प्रवास आहे वाचकांपर्यंत, म्हणजे आपण म्हणतो की वाचकांनी पुस्तकांपर्यंत जायचं पण तुम्ही पुस्तकांना त्या त्या वयोगटातल्या वाचकांपर्यंत पोहोचलं आणि नुसतं फक्त पुस्तक देण्याचं काम नाही केलं तर जसं तुम्ही सांगितलं एक सुंदर भरलेलं ताट असतं की त्याच्यामध्ये सगळे पदार्थ असतात तसं तशी ती पेटी वाचकांपर्यंत पोहोचवली. या टप्प्यावर काय सांगावं असं वाटतं, म्हणजे काय वाटतंय? अगदी माझ्या मनातला प्रश्न विचारला. कारण पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचलं आणि वाचायला मिळालं, इथे ग्रंथ तुमच्या दारी नाही संपत. कारण कुसुमाग्रजांनं मी पहिल्यापासून त्यांचं नाव घेतो आहे आदराने, कारण त्यांना माणूस पण जपायचं होतं आणि ह्या संवादीने त्याची झाली पेटीची. का
तर ज्याच्या घरी पुस्तकांची पेटी आहे त्याच्याकडे 35 वाचक पुस्तक अदलाबदल करायला लागले, त्यांच्याशी बोलणं व्हायला लागलं, पुस्तक वाचण्याबद्दल जशी चर्चा झाली तशी माणसा माणसांच्या मदतीची चर्चा झाली, पेटी बदलताना अनेक लोक एकमेकांना भेटायला लागले. म्हणजे माणसं माणसांना जोडण्याचं काम, म्हणजे आपण म्हणतो की वाडा संस्कृतीमधून आपण फ्लॅट संस्कृती झालो आणि दरवाजे बंद व्हायला लागले, तर मला असं वाटतं ग्रंथ तुमच्या दारीने दरवाजे उघडले आणि ह्या पेटीची संवादिनी झाली आणि हे अनुभव इतक्या ठिकाणी आले. म्हणजे एक तर खूप असा अनुभव आहे की जो खरंच आत्ता पण माझ्या अंगावर शहारा आणतोय. नाशिकमध्येच घटना आहे, एका ठिकाणी ग्रंथ तुमच्या दारीची पेटी होती आणि त्या दोघं ज्येष्ठ नागरिक ती दाम्पत्य जे होतं ते दाम्पत्य ती पेटी सांभाळत होतं, त्यांनाही आनंद मिळत होता, लोक यायचे तर घरामध्ये कोण नाही तर ते वाचक आले की त्यांनाही आनंद, त्यांच्याशी गप्पा मारायचे ते. काहीतरी कारणाने त्यांच्यावर आघात झाला आणि त्यांचे पती गेले आणि मी त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा त्या दिव्याला नमस्कार करून मी त्यांच्या बाजूला बसलो. ओळख ग्रंथ तुमच्या दारीच्या ह्या पेटीमुळेच झाली माझी त्यांची, पण नातं इतकं झालं होतं की मला तिथे जावंसं वाटलं. म्हणजे माणसं जोडतो, आपण कशासाठी जातोय, कोणासाठी जातोय, तो माझ्या जवळचा आहे का, तो हो प्रत्येक वाचक माझ्या जवळचा का. आणि तिथे बसल्या बसल्या त्यांनी मला जे वाक्य सांगितलं होतं की विनायक ही पेटी मात्र आमची चालूच राहणार आहे, कारण आज हे गेले पण ह्या निमित्ताने माझे बाकीचे सगळे सोयरे आहेत वाचक ते मला भेटायला येतील, वाचक पुस्तक बदलायला येतील, तर मी माणसांमध्ये राहू शकेल. म्हणजे ही ताकद ह्या पेटीत आहे ही मला ते असे अनेक अनुभव छोटे मोठे आहेत की जे तुम्हाला आपण करतोय त्या कामामधनं समाज समृद्ध समाधानाची पावती, समाधानाची पावती. म्हणजे असं जसं तुम्ही सांगितलं की ग्रंथ तुमच्या दारीने खरं तर फक्त माणसांच्या घराचे नाही तर मनाचे दरवाजे सुद्धा उघडण्यासाठी खूप मदत केली आहे. विषय असा आहे ना की आपण म्हणजे खूप जवळचा जिव्हाळ्याचा विषय, अगदी थोडक्यात एका वाक्यात काय संदेश द्यावा असं वाटतं, काय सांगाल? मला असं वाटतं की ग्रंथ तुमच्या दारी ही वृत्ती तुम्ही बाळगा. वाचनालयाचं जर संग्रहालय करायचं नसेल तर पुस्तक आणि वाचक ह्याच्यातली दूरी कमी करण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारे मदत करू शकता. तुम्ही स्वतः जसं वाचता तसं इतरांना उद्युक्त करण्यासाठी या योजनेत सहभागी व्हायला सांगा. आपण वाढदिवस साजरे करतो त्या निमित्ताने आपण कुठली देणगी रूपात जर कुसुमाग्रज प्रतिष्ठानला या योजनेला मदत केली तर आर्थिक बळकटी मिळेल. तुम्हाला वाचायचं असेल तर मला संपर्क करा. वाचाल तर वाचाल ह्या नुसत्या वाक्याला ऐकून सोडून देऊ नका. खरं अगदी आपण म्हणतो की माणसं वाचणार आहे आणि माणसांना वाचायला लावणाऱ्या विनायक सरांशी आज आपण गप्पा मारलेल्या आहेत. कार्यक्रम कसा वाटला कळवण्याची माध्यमं तर तुम्हाला माहितीच आहेत, आम्हाला नक्की कळवा. फेसबुक आहे www.facebook.com/DDSahyadri. जीमेलवर तुम्ही तुमचे प्रश्न तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता hellosahyadri20@gmail.com. यूट्यूबवर हा आणि आपले सगळेच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. आपला ट्विटर आय डी सुद्धा आहे. खरं तर विनायक सर इथे आलात आणि वाचक आणि पुस्तक यांच्यामधला दुवा एक बनण्याचं जे तुम्ही काम केलं आहे किंवा तो दुवा सांधण्याचं जे काम केलं आहे त्या दोघांना जे जवळ आणलं आहे, तुमचे छान अनुभव तुमचा प्रवास आम्हाला सांगितला त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. तुमचे खूप आभार. मग असे मी सांगितल्याप्रमाणे सह्याद्री असाच वाचकांच्या पाठीमागे उभं राहू. नक्कीच. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयाचा. तोपर्यंत नमस्कार.